राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं सध्या समजत आहे. राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे, विनोद तावडे सुद्धा उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीत चर्चा झाली. मनसेला महायुतीत घेतलं तर त्यांचं स्थान काय असेल यावर सुद्धा बैठकीत चर्चा झाल्याचं सध्या समजत आहे. आणि युतीची घोषणा मात्र मुंबईत गेल्यावर होणार अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिल्याची सध्या समोर येते आहे. तर या भेटीवर नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. राज ठाकरे साहेबांनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्याचं दिसतंय आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज ठाकरे साहेब सोबत येत असतील तर निश्चितच त्याचा आनंद होईल, त्याचं स्वागत होईल. कारण शेवटी या देशातील सगळ्या पक्षांचे नेते, चांगले पक्ष जातीपातीच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत यासाठी सगळ्यांची भूमिका आहे. आणि तीच भूमिका जर राज ठाकरे साहेब घेत असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल. हे बघा, राष्ट्रीय लोकशाही आघाडी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे की माननीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करण्याकरची भूमिका ज्यांची असेल त्या सगळ्यांचं आम्ही NDA मध्ये, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये, महाराष्ट्रामध्ये महायुतीत स्वागत करतो आहे. आणि राज ठाकरेंनी जर का तसा विचार केला असेल तर त्यांचं स्वागत आहे.